राकेश जोष्टे कोकण स्वाद ह्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक पद्धतीचा खिचडी भात. आणि त्यासाठी लागणार एक वाटी डाळ, एक तास अगोदर भिजायला ठेवलेली एक वाटी मुगाची डाळ, अर्धा वाटी शेंगदाणे आहेत, बटाटा एक छोटा, मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, मिठून जिरं आणि हिंग आणि 200 ग्राम तांदूळ घेतलेले आहेत. आता आपण जो बनवणार आहोत खिचडी भात तो आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी कुकर आता मी ते घेतलेलं आहे. कुकरला गॅसवर ठेवत आहे, गॅसवर ठेवलेलं आहे आणि गॅस सुरू करत आहे. म्हणजे कुकरचं भांडं गरम होईल. कुकरचं भांडं गरम होत आहे. खिचडी भातासाठी कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि आता चांगला गरम झालेला आहे तो. त्यामध्ये आपण 4 पापड्या जेवणाचं तेल घेणार आहोत. चार पळ्या जेवणाचं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये तेल थोडं तापायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण सर्वप्रथम कढीपत्ता टाकणार आहोत. त्याच्यामध्ये 4 पाकळ्या लसूणचा टाकत आहोत, थोड्या पेस्टचा. त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी ऍड करत आहोत. मोहरी चांगली तडतडायला लागली. त्यामध्ये 1/2 चमचा जिरं ऍड करत आहोत. त्याच्यानंतर थोडस व्यवस्थित करून घ्यायचं. मोहरी आणि जिरं छान असं तडतडलेलं आहे. त्यामध्ये आता आपण कांदा ऍड करणार आहोत. कांदा मऊ झालेला आहे. त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे. कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे. त्यामध्ये आता आपण चिमूटभर हिंग ऍड करणार आहोत. हिंग टाकलेलं आहे चिमूटभर आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आता हा आपण जो भात बनवणार आहोत खिचडी भात तो चांगला पौष्टिक बनवणार आहोत. त्यामध्ये आपण हळद टाकून खिचडी भात बनवणार आहोत. कुठलेही मसाले ॲड नाही करणार आहोत. तर 1/2 चमचा ह्याच्यामध्ये हळद घ्यायची आहे. 1/2 चमचा हळद टाकलेली आहे. ती व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. आता हळद चांगली एकजीव झालेली आहे ह्याच्यामध्ये. त्यामध्ये आता आपण मगाशी एक तास भिजायला ठेवलेली मुगाची डाळ घेणार आहोत एक वाटी. मुगाची डाळ ह्यात ऍड केलेली आहे. मुगाची डाळ चांगली तेलामध्ये परतून घ्या. आता त्यामध्ये आपण 1/2 वाटी शेंगदाणे टाकणार आहोत. 1/2 वाटी त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहे. ते पण व्यवस्थित एकजीव करून घेत आहोत. शेंगदाणे व्यवस्थित एकजीव करून झालेले आहेत. आणि आता त्यामध्ये आपण एक छोटा साईजचा बारीक कापलेला बटाटा घेणार आहोत. त्यामध्ये एक छोटा साईजचा बारीक कापलेला बटाटा टाकलेला आहे. ते पण सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. हे सगळं आता व्यवस्थित परतून झालेलं आहे आणि चांगलं मिक्स झाले तेलामध्ये. तर आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. तर मी इथे 2 चमचे मीठ ॲड केलेलं आहे. मीठ टाकून झालेलं आहे. आणि 200 ग्राम मगाशी भिजवून ठेवलेला तांदूळ आपण त्यात टाकणार आहोत. आणि तो व्यवस्थित
एक जीव करून घ्यायचा आहे, चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तांदूळ चांगला तेलामध्ये परतून घेतलेला आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता आपण त्यामध्ये 2.5 उभे ग्लास पाणी ऍड करणार आहोत. अडीच उभे ग्लास पाणी त्यामध्ये ऍड केलं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हा खिचडी भात शिजण्यासाठी कुकरचं झाकण लावून घेत आहोत. कुकरचं झाकण लावून त्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. 4 शिट्ट्या झाल्यानंतर तो व्यवस्थित शिजतो. शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता गॅस बंद करत आहे. 4 शिट्ट्यानंतर कुक थंड झाल्यावर थोडा कुकर आपण खाली उतरलेला आहे आणि आता तो उघडत आहे. बघा, मस्त असा छान फुललेला आहे भात. आणि तो आता आपण ताटामध्ये काढून घेत आहोत. छान पद्धतीने झालाय भात, असा मस्त झालाय. आणि हा भात लोणच्यासोबत खायला खूप छान लागतो.